नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. स्पीड न्यूज मध्ये आता आपण महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया. एव्हारेस्ट आणि स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. या कारच्या मालकाचा मृतदेह मुंब्रा खाडीत आढळलाय. मनसुख हिरेन असं कार मालकाचं नाव होतं. मनसुख हिरेन यांचं पोस्टमॉर्टम रात्री उशिरा पूर्ण झालं. तब्बल 2 तास हे पोस्टमॉर्टम सुरू होतं. त्याचा अहवाल राखीव ठेवण्यात आलेला आहे. तसंच व्हिजेरा आणि फॉरेन्सिक तपासणीसाठी नमुने पाठवण्यात आलेत. हिरेन यांचा मृतदेह शुक्रवारी सकाळी 10:30 सुमारास मुंब्रा इथल्या खाडीत सापडला होता. या सगळ्या प्रकरणानं महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात त्यांच्या मुलानं मोठा खुलासा केलाय. मनसुख यांना स्विमिंग येत होतं, ते आत्महत्या करूच शकत नाहीत असा दावाही त्यांच्या मुलानं केलाय. मनसुख हिरेन यांनी आत्महत्या केलेली नसल्याचा दावा त्यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी केलाय. दरम्यान मनसुख हिरेन हे तपासात पूर्ण सहकार्य करत होते, ते आत्महत्या का करतील असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. गुन्हे शाखेतील तावडे यांना भेटण्यासाठी गेलेले मनसुख हिरेन हे घरी परतलेच नाहीत असं म्हणत विमला यांना अश्रू अनावर झाले होते. बेवारस आणि स्फोटक कार प्रकरणी मनसुख हिरेन हे महत्वाचा दुवा होते असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. तसंच हिरेन यांना सुरक्षा का दिली नाही आणि हे प्रकरण एनआयएकडे सोपवलं जावं असंही फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाबाबत मला काहीच माहिती नाही अशी प्रतिक्रिया सचिन वाझे यांनी दिलेली आहे. मनसुख हिरेन यांनी 3 दिवसांपूर्वी तक्रार केलेली होती असंही त्यांनी म्हटलेलं आहे. सापडलेली गाडी ही सॅम न्यूटन यांची होती. मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर इथं सापडला. त्यांच्या अंगावर कोणताही मार्क नाही. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूच्या तपासाची सूत्र एटीएसकडे सोपवल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेली आहे. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूच्या तपासाची सूत्र एटीएसकडे सोपवण्यात आलेली आहेत आणि यावरनं विरोधकांनी टीका केलेली आहे. तपास एटीएसकडे देण्याचं कारणच काय असा सवाल भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केलाय. या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतो आणि त्यानंतर या प्रकरणावर बोलतो अशी प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलेली आहे. नितेश राणे यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरनं महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केलाय. वरुण सरदेसाई आणि दिनो मोरिया कोण आहेत, त्यांना का सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केलाय. राज्याला परिवहन मंत्री पाहिजे, परिवार मंत्री नको असा टोलाही त्यांनी लगावलाय. अभिनेता सुशांत सिंह राजपूत अंमली पदार्थ प्रकरणी सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती मुख्य आरोपींपैकी एक आहे असं एनसीबीनं दाखल केलेल्या आरोपपत्रात नमूद करण्यात आलंय. तसंच अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांचे देखील जबाब या आरोपपत्रात नोंदवण्यात आलेले आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात या सरकारला काहीच वाटत नाही आणि सरकारनं हे सगळं प्रकरण गांभीर्यानं लढवायला पाहिजे होतं. तसंच मराठा आरक्षण देणारा अहवाल सुप्रीम कोर्टात टिकवणं ही निम्मी लढाई आहे अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केलेली आहे. चंद्रकांत पाटलांचं मराठा आरक्षणासंदर्भातलं विधान हे हास्यास्पद आहे असं मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. तसंच केंद्र सरकारनं भूमिका घेणं महत्वाचं असल्याचंही चव्हाण म्हणालेले आहेत. राज्याच्या कृषी क्षेत्रातल्या विकास दरामध्ये सकारात्मक वाढ झालेली आहे. ही वाढ 11.7% इतकी आहे. मात्र दरडोई उत्पन्नात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची पिछेहाट झालेली आहे. महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न 2,02,130 कोटी आहे. राज्याचा आर्थिक अहवाल पाहून चिंता करावी लागणार आहे. मात्र गेल्या वर्षी आपण कोरोनामध्ये अडकलो होतो, त्यामुळे सरकारला दोष देता येणार नाही. सरकारनं आर्थिक बाबतीत पावलं उचलावीत आणि सगळ्यांनाच मदत करावी अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेली आहे.
राज्यामधल्या सिंथेटिक ड्रग्ज व्यापाराच्या विरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात येणार असून अन्न आणि औषध प्रशासन उद्योग विभाग पोलीस यांच्या संयुक्त पथकांमार्फत ही मोहीम राबवली जाणार आहे असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजना केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबवण्यात येत असून त्यातले निकष बदलण्यासाठी केंद्र सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला जात आहे आणि या योजनेसंदर्भात राज्य सरकार नवं धोरण आणणार असल्याचं कृषी मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं आहे। पक्ष्यांपासून माणसांमध्ये बर्ड फ्लू रोगाचा संसर्ग झाल्याची नोंद नसल्याचा अहवाल भोपाळ इथल्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेनं दिलेला आहे। 22 फेब्रुवारीपर्यंत भोपाळ इथं पाठवण्यात आलेल्या 175 रोग नमुन्यांपैकी 74 नमुने पॉझिटिव्ह आढळल्याचं पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी सांगितलं आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी आणि परिवहन समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा आरोप महाविकास आघाडीनं केलेला होता। विरोधी पक्षातले नगरसेवक फोडल्याचा आरोप सोलापूर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी केला। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील स्थायी समिती सभापती निवडणुकीत सांगली पॅटर्न यशस्वी करण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मनसुबे भाजपानं उधळून लावले। भाजपचे अधिकृत उमेदवार नितीन लांडगे 16 पैकी 10 मतं मिळवत अध्यक्षपदी विराजमान झाले तर राष्ट्रवादीचे उमेदवार प्रवीण भालेकर यांना केवळ 5 मतं मिळाली। संजय राठोड यांचा राजीनामा घ्यायला सरकारनं विलंब केला। सरकार चुकीच्या लोकांना पाठीशी घालत असून सरकारची प्रतिमा डागाळती आहे अशी परखड टीका भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केलेली आहे। गडचिरोली पोलिसांकडून माओवाद विरोधी अभियानातली सर्वात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। माओवाद्यांच्या गडात घुसून विशेष शिबिर उद्ध्वस्त करण्यात आलंय। माओवाद्यांचा शस्त्र बनवण्याचा कारखानाही यावेळेला उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। एअरफोर्सच्या हेलिकॉप्टरमधनं गेलेल्या अतिरिक्त जवानांच्या मदतीनं रात्रभर पहाडावर मुक्काम करणारे जवान सुरक्षितपणे बाहेर पडले। माओवाद विरोधी या वर्षातील सर्वात मोठ्या अभियानाला मोठं यश मिळालेलं आहे। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तस्करी करून नेलं जाणारं कोट्यवधी रुपयांचं सोनं जप्त करण्यात आलेलं आहे। विमानाच्या टॉयलेटमधल्या आरशाच्या मागे लपवून सोन्याची तस्करी करण्यात येत होती। अंबरनाथच्या जागृत गल्ली भागातील राधाकृष्ण डेअरीमध्ये रक्कम चोरल्याची घटना घडली मात्र चोरटे पळून जाताना शेजारच्या दुकानातल्या सीसीटीव्हीत कैद झाले। 15 ते 16 वयोगटातले दोन चोरटे दूध मागण्याच्या बहाण्यानं आले आणि मालकाची नजर चुकवत त्यांनी गल्ल्यातल्या पैशावर डल्ला मारत धूम ठोकली। औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातनं दुचाकी चोरणारा अटल गुन्हेगार शेख आलतमस शेख अब्दुल्ला याच्या क्रांती चौक पोलिसांनी मुसके आवडल्या। चोरी केलेल्या 8 दुचाकी पोलिसांनी त्याच्याकडनं जप्त केलेल्या आहेत। मालेगाव तालुक्यातील राजुरा इथले ग्राहक सेवा केंद्र संचालक मच्छिंद्र मोहळे यांनी राजुरासह परिसरातल्या अनेक ग्राहकांची लाखोंची फसवणूक करत फरार झालेला आहे। फसवणूक झालेल्या ग्राहकांनी मालेगावच्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया इथं चौकशी केली असता 6 शेतकऱ्यांची जवळपास 15 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचं उघडकीला आलंय। फसवणूक झालेल्यांनी न्याय मिळावा यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देत कारवाईची मागणीही केलेली आहे। गांजा तस्करीसाठी कल्याणमध्ये आलेल्या गुजरातचा गांजा तस्कर विजय पटेल याला कल्याण महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्याकडून 100 किलो गांजा हस्तगत करण्यात आलेला आहे। दक्षिण आफ्रिकेतून औषधं आणून देण्याच्या नावाखाली एका रुग्णाला डॉक्टरांनी कोणतंही नाव नसलेलं चक्क स्पिरिट सदृश द्रव पदार्थ दिल्याचा आरोप रुग्णानं केलाय। वांगणी ग्रामीण भागात हा प्रकार घडलाय। डॉक्टरनं औषधासाठी रुग्णाला साधी पावती देऊन 36,000 रुपये देखील घेतलेले आहेत। पिंपरी चिंचवडमधल्या कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी केलेला आहे। सत्ताधारी अधिकारी आणि
कंत्राटदारांनी कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार केल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. इतकंच नाही तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कोविड सेंटरमधले डॉक्टरही बोगस असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. कोविड सेंटरमध्ये एकही रुग्ण आणि सुविधा दिसलेली नाही, त्यामुळे बिलं दिली जाऊ नयेत असा स्पष्ट शेरा आयुक्तांनी दिलेला असतानाही तब्बल 3.5 कोटी रुपयांची बिलं अदा करण्यात आल्याचा पर्दाफाश विरोधकांनी केला आहे. राज्यामध्ये गेल्या 24 तासात 10,216 कोरोनाबाधित सापडले, त्यामुळे राज्यातल्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 20,55,951 इतकी झालेली आहे. त्याच वेळेला राज्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे 53 रुग्णांचा मृत्यू झालाय. एकूण मृतांचा आकडा 52,393 इतका झालेला आहे. धुळे जिल्ह्यामध्ये दिवसागणिक कोरोनाचे आकडे वाढत आहेत. जिल्ह्यात गेल्या 24 तासात आणखी 207 रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यातली ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 1,173 वर गेलेली आहे. भुसावळमधल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्येष्ठ नागरिकांसाठीचं लसीकरण सुरू आहे. ज्येष्ठ नागरिकांकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्यानं या नागरिकांना ई सुविधा केंद्रातनं रजिस्ट्रेशन करण्याचा सल्ला केंद्रावरच्या कर्मचाऱ्यांकडनं दिला जातोय. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी जागोजागी रजिस्ट्रेशन केंद्र सुरू करण्याची मागणी आता करण्यात येते आहे. वर्धा जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. दिवसाला 2 जणांचा मृत्यू होतोय तर 150 रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. मात्र प्रशासन उपाययोजना करण्यामध्ये अपयशी ठरतंय. जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना टेस्ट करून घेण्यात येणाऱ्या केंद्रावर साध्या बसायला खुर्च्याही नाहीत. नागरिकांना उन्हात उभं राहून कोरोना टेस्ट करून घ्यावी लागतीय. अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असल्यानं लॉकडाऊन वाढवण्यात आलेला होता. याला व्यापाऱ्यांनी आणि राजकीय पक्षांनी विरोध दर्शवलेला होता. अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्याचंही सांगितलेलं आहे. शहरातील सगळ्या बाजारपेठा 9 ते 4 या वेळात सुरू राहतील, मात्र शाळा कॉलेजेस बंद राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे. नागपूर जिल्हा परिषदेचं कार्यालय कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनलं असून कार्यालयातले 23 कर्मचारी कोरोनाबाधित आढळलेले आहेत. या पार्श्वभूमीवर 12 मार्चपर्यंत सामान्य नागरिकांना जिल्हा परिषदेच्या इमारतीत प्रवेश बंद करण्यात आलेला आहे. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 24 तासात 291 नव्या रुग्णांची नोंद झालेली आहे, त्यामुळे कोरोना रुग्णसंख्या ही आता 18,693 इतकी झालेली असून काल 235 जणांना डिस्चार्ज दिला गेलाय तर कोरोनामुळे 42 वर्षीय नागरिकाचा मृत्यू झालाय. चंद्रपूरमध्ये गेल्या 24 तासात रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. 176 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर कोरोनामुळे आतापर्यंत 400 जणांचा मृत्यू झालाय. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसनं 291 उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नंदीग्राम मतदारसंघातनं निवडणूक लढणार आहेत. 3 जागा ममता बॅनर्जींनी सहकारी पक्षासाठी सोडलेल्या आहेत. तृणमूल काँग्रेसच्या यादीत 50 महिला आणि 42 मुस्लिमांना संधी देण्यात आलेली आहे तर 100 नव्या चेहऱ्यांना संधी दिली गेली आहे. अभिनेते मिथुन चक्रवर्ती भाजपात प्रवेश करतील. 7 मार्चला कोलकातामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या रॅली दरम्यान मिथुन चक्रवर्ती भाजपात प्रवेश करणार आहेत. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. नमस्कार.